वेलकम मुलांनो, तुम्हा सर्वांचे एकदा स्कूलच्या ऑनलाइन स्टडी मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. मुलांनो, आपण ही आता 8वी चा लिओनार्डो द विंची हा जो पाठ आहे तो अभ्यासलेला आहे आणि त्यावर आधारित आपण आज काही प्रश्न प्रकार शिकणार आहोत. तर मुलांनो, आपण पाठामध्ये पाहिलं होतं की चित्रकला आणि शिल्पकला यावर थोडीशी तुलना जी केलेली आहे ती आपण पाहूया. चित्रकला आणि शिल्पकला, मग चित्रकला आणि शिल्पकला यातील जो जी तुलनात्मक वर्णन केलेला आहे ते अशा पद्धतीने आहे, चित्रकला यांत्रिक नसून विचाराला चालना देणारी असते, तर शिल्पकला ही यांत्रिक असून मेंदूला कमी ताण देणारी असते. म्हणजेच पहा मुलं, चित्रकला ही कशी असते, यांत्रिक नसते आणि विचाराला चालना देणारी असते. म्हणजे चित्र काढत असताना त्या कलेतून आपल्याला काय भेटत, तर विचारांना चालना भेटत असते. परंतु ती यांत्रिक असते का, तर नाही. यांत्रिक नसून चित्रकला ही काय असते, आपल्या विचारांना चालना देणारी असते. परंतु शिल्पकला ही काय असते, यांत्रिक असते आणि आपल्या विचाराला म्हणजेच आपल्या मेंदूला कमी ताण देणारी असते. चित्रकला ही चित्रकार चित्रातल्या जागा हव्या असलेल्या गोष्टींनी भरत असतो, तर शिल्पकार दगडातला नको असलेला भाग काढत असतो. मुलांना पहा, चित्रकलेमध्ये काय करत असतं, तर चित्रकार चित्रातल्या जागा आपल्याला हव्या त्या पद्धतीने हव्या त्या रंगांनी हव्या त्या वेगवेगळ्या शेड्स नुसार त्या गोष्टी भरत असतो. परंतु शिल्पकलेमध्ये काय असतं, तर शिल्पकार हा दगडातला नको असलेला भाग काढत असतो. पुढे पाहू. आता पुढचा प्रश्न आहे मुलांनो, तुमच्या शब्दात उत्तर लिहायचं आहे, म्हणजे तुमच्या शब्दात स्पष्ट करा. मुलांनो, इथे मी माझ्या शब्दामध्ये लिहिलेला आहे, म्हणजे स्पष्ट केलेला आहे. परंतु प्रत्येकाचे विचार हे वेगळे आहे, त्यानुसार तुमच्या या प्रश्नाचं उत्तर मात्र वेगवेगळे येणार आहे. फक्त शब्दांची रचना ही वेगळी असेल, मात्र त्यातला जो गाभा आहे, जो आशय आहे, तो एकच येणार आहे. तुमच्या मते लिओनार्डो यांची जगावर असलेली ऋण, आता हे प्रत्येकाच्या विचारानुसार लिहायचं आहे. तर मी हे माझ्या विचारानुसार लिहिलेलं आहे की लिओनार्डो यांचे जगावर असलेले ऋण, म्हणजे ऋण म्हणजे काय, कर्ज. लिओनार्डो जरी आता जगात नसले तरीही त्यांची चित्र शिल्प, त्यांनी बांधलेल्या इमारती पूल, तसंच त्यांचं संशोधन हे सारं जगासाठी ते आपल्या मागे ठेवून गेले. त्यांच्या नोंदवह्यांचा आणखीनही अभ्यास केला जातो. 3,500 पाने होती अशा त्यांच्या 19 वह्या आजही उपलब्ध आहेत. हे सर्व जगाला देऊन लिओनार्डो यांनी जगावर उपकारच केले, म्हणून लिओनार्डो यांचे जगावर ऋण आहे असे मला वाटते. मुलांना पहा, काय म्हटलेलं आहे, तर चित्र शिल्प व लिओनार्डो यांनी बांधलेल्या इमारती पूल तसं इतर जे त्यांचे संशोधन होतं, हे सारं जगासाठी काय आहे, एक प्रकारचं ऋणच आहे. आणि ते सर्वांना, ते जरी या जगामध्ये नसले तरी सुद्धा ते आपल्यासाठी ते एक ठेवा म्हणून ठेवून गेलेले आहे. त्यांच्या ज्या नोंदवह्या आहेत ते अजूनही अभ्यास करण्यासाठी उपयुक्त आहेत, म्हणजे त्याचा अजूनही वापर केला जातो. 3,500 पाने होती अशा त्यांच्या एकूण किती वह्या आहेत, तर 19 वह्या आजही उपलब्ध आहेत. आणि त्यांचा विविध क्षेत्रांमध्ये काय केला जातो, अभ्यास केला जातो. एवढंच नव्हे तर ते एक संदर्भ साहित्य म्हणून वापरलं जातं. म्हणजेच लिओनार्डो द विंची हे जरी आज जगात नसले तरी सुद्धा त्यांचं जे लेखन आहे, त्यांचं जे संशोधन आहे किंवा त्यांची जी आवड होती आणि त्यांनी जे विविध चित्र शिल्प वेगवेगळ्या इमारती ज्या बांधल्या, त्यांचं जे लेखन करून ठेवलं होतं, आपण नोट्स म्हणतो, त्या पद्धतीने आज सगळेजण त्याचा संदर्भ म्हणून वापर करतात. आणि तो जो ठेवा आहे तोच जगासाठी आज आपल्यावर ऋण आहे. म्हणूनच म्हटलेलं आहे की लिओनार्डो यांच्या जगावर हे आपल्यासाठी ऋण आहे. मुलांना आपण पाहिलं होतं पाठामध्ये की लिओनार्डो हे काय झाले होते, पूर्ण जगामध्ये अजरामर झाले होते. कारण त्यांचे चित्र शिल्प इमारती ज्या त्यांच्या ज्या पण कलाकृती आहेत, त्यामुळे काय झालेले होते, ते अजरामर झालेले आहे. परंतु त्यापैकी एक अशी कलाकृती आहे की त्याच्यामुळे ते आणखीही अजरामर होण्यासाठी खूपच कारणीभूत ठरलेली ती जी त्यांची कला आहे ती आहे. ती कोणती आहे ते पाहूया. चित्रकार म्हणून लिओनार्डो हे अजरामर होण्याची कारण आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्येच आपण अभ्यासूया लिओनार्डो यांनी काढलेल्या मॅडोना ऑफ द रॉक्स कोणता आहे. पहा मुलांनो, आपण लिहिता असताना काय करतो, जे इंग्लिश मधील जे शब्द आहेत ते आपल्याला लिहिताना
मराठीमध्ये लिहित असताना आपण काही चुका करतो. ज्याप्रमाणे आत्ता मी उच्चार केलेले ते ऑफ आहे, पण इथे ऍक्च्युली ऑन आहे. मॅडम ऑन दी रॉक्स म्हणजे आपल्याला जे इंग्रजीमधील जे शब्द आहेत ते मराठीमध्ये लिहित असताना काळजीपूर्वक लिहायचे आहेत. लिओनार्डो यांनी काढलेला मॅडोना ऑन दी रॉक्स, लास्ट सफर आणि मोनालिसा या चित्रांमुळे लिओनार्डो हे आजही जगात अजरामर आहे. मुलांनो आपल्याला आपल्या पाठामध्ये अभ्यासलं आहे की मोनालिसा हिचं जे चित्र आहे, जे शिल्प त्यांनी केलेलं आहे, चित्र म्हणता येईल आपण त्यांना, ते अजरामर आहे. त्याबद्दल आपण पाठामध्ये अभ्यासलेलं आहे. तर मुलांनो लिओनार्डो यांनी काढलेल्या कोणत्या कोणत्या गोष्टींमुळे ते अजरामर ठरले, तर मॅडोना ऑन दी रॉक्स, लास्ट सफर आणि मोनालिसा या चित्रांमुळे ते अजरामर ठरलेले आहे. तर मुलांनो आज आपण फक्त दोनच प्रश्न प्रकार अभ्यासलेले आहेत. यापुढील व्हिडिओमध्ये आपण पुढील प्रश्न प्रकार अभ्यासूया. धन्यवाद.